श्रोते हो, सामाजिक वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. आपल्या मुलांनी सहृदय व्हावे, त्यांच्यात रसिकता असावी, समाजात बंधुभाव निर्माण करणारे त्यांचे मन बनावे, त्यांचे जीवन सुसंस्कृत समृद्ध आणि मूल्याधिष्ठित होण्याच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या दृष्टीने प्रत्येक आईने आपल्या लेकराशी वागावे, बोलावे, त्यांच्यावर संस्कार होतील असे पाहावे, त्यांना घडवावे असा पत्रांमधून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्र मालिकेतील हे पत्र डॉली 3. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. मी पुढे बोलू लागले, 2 पैसे कमवले म्हणजे आपण स्वावलंबी झालो असं होत नसतं बेटा. पैशानं काही सर्व सुख विकत घेता येत नाही. तुम्हाला पैशाने गादी मिळेल पण झोप मिळणार नाही, मिठाई मिळेल पण गोडवा सापडणार नाही, मनुष्यबळ मिळेल पण माणुसकी मिळणार नाही, वस्तू मिळेल पण समाधान गवसणार नाही, इमारत बांधाल पण ती वास्तू घर ठरणार नाही, अनेक सुखसोयी निर्माण कराल, सुख शोधायला जाल, त्याच्या मागे पळाल पण ते एक मृगजळच ठरेल, सुख मिळाल्यासारखे वाटेल पण त्यात आनंद गवसणार नाही. बेटा, मी थोडं जास्तच बोलते ग, पण राहत नाही बघ. ही चिमुरडी डॉली ओट्यावर एकटीच उदास बसली होती. तू पाहिलेस सुषा तेव्हा तिचा चेहरा? अगं, मीच आतून कळवळे, तू तर तिची आई, तुला हे मुळीच सहन झाले नसते. या कोवळ्या कळीला कोमेजून जाऊ देऊ नकोस. नका ग त्यांना अशी वागणूक देऊ. रडू नको सुषा. बेटा, मला कल्पना आहे, भावनेच्या भरात कधी कधी आपले निर्णय चुकतात आणि तुम्ही दोघे चक्क मुलांच्या समोर भांडता. अगं, काय परिणाम होईल या कोवळ्या जीवांवर, बावरून जातात ही पोरं. आई बाबा हेच तर त्यांचं विश्व असतं ना. अशामुळे नको त्या स्मृती त्यांच्या अंतरपटलावर उमटतात. मग कसा त्यांचा या जगावर विश्वास बसेल? जिथे आई वडीलच भांडतात तिथे चांगुलपणाचे संस्कार होतीलच कसे? एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा बोनसाय होईल. ती खुलणार नाहीत, फुलणार नाहीत, अवघडून जातील. प्लीज सुषा, तू शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार कर. मी जरा जास्तच बोलली, मनाला फार लागले असेल तर क्षमा कर मला, मी बोलायची थांबली. नाही नाही गोडूची आई, मीच चुकले. डिग्रीच्या खोट्या नशेत वावरत होते मी. त्या पैशाला काय मोल जिथे प्रेमाची ओटी असेल, वात्सल्याचा झराच तो आटून टाकत असेल. खरंच मी चुकले, वेळीच तुम्ही मला सावध केलं, खऱ्या आईप्रमाणे समजावून सांगितलं. मला क्षमा करा. कराल ना? हा क्षण लाख मोलाचा होता. तिच्या हातावर दही खडीसाखर ठेवून मी अभिनंदन केलं आणि मिटल्या डोळ्यात तो क्षण साठवला. तुझीच सौ आई.